एनसीपीचा उमेदवार नसता तर राहुल कलाटे निवडून आला असता असं का म्हणत नाही तुम्ही? व्याख्यान आता असणार आज नाही डिक्लेअर करत, दोन दिवसानंतर करत, कन्फर्मेशन आले की आम्ही त्यांचे डिक्लेअर करू त्या ह्याच्यामध्ये. ती जरा नावं आम्ही गुलदस्त्यामध्ये ठेवतो आहोत. भांडवलशाहीचं जे स्थिरीकरण म्हणताय ते आजही देशात आहे, त्यावेळेस ब्रिटिश, ते नेमकं स्थिरीकरण काय आहे आणि तुम्ही जो पैशाचा व्हॅल्यू सांगताय रुपयाचं, त्याचं आणि हा सिद्धांताचं कसं समजतं? इथे असणारं जे दोन उपाय त्यांनी असणार त्या ठिकाणी सांगितले होते की एक पैशाचं असणारं अवमूल्यन होता कामाने हा त्याच्यातला भाग आहे, आणि दुसरा एक्सचेंज रेट हा जो आहे हा एक्सचेंज रेट डिस्ट्रीब्युटरी म्हणजे एक्सचेंज रेटच्या ह्याच्यातून जो काही नफा तोटा होत असतो तो असणारा डिस्ट्रीब्युटरी कसा राहील याची असणारा एक भाग त्यांनी मांडलेला आहे. मला वाटतं सगळ्या याचा असणारा डिटेल उहापोह जो आहे तो त्या सेमिनारमध्ये होईल असं आम्ही त्या ठिकाणी गृहीत धरतो. राज्य आम्ही नावं गुलदस्त्यात ठेवलेली आहेत, आपल्याला दोन दिवस अगोदर सांगतो. चिंचवडचा निकाल लागलेला आहे, हा निकाल जो आहे तो पुढच्या राजकारणाची नांदी असेल असं सांगितलं जात होतं. एकूणच या निकालाकडे कसं पाहता, चिंचवडमध्ये राहुल कलाटे नसते तर पुन्हा तेच की एनसीपीचा उमेदवार निवडून आला, एनसीपीचा उमेदवार नसता तर राहुल कलाटे निवडून आला असता असं का म्हणत नाही तुम्ही? आता मला बोलायचं नाहीये म्हणून बोलत नाहीये, पण राहुल कलाटेला पाडण्यासाठी असणार उमेदवार केला असाही मी आरोप करू शकतो त्या ह्याच्यामध्ये. मागच्या वेळेस असणार राहुल कलाटेला असणार 1,12,000 मतदान होत, त्याच्यामुळे बाय इलेक्शनच्या यामध्ये फार रिडिंग करणं अर्थ नाही असं मी त्या ठिकाणी मानतो. की हा बेसिकली सरकारच्या विरोधातला निकाल आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. सरकारचं जे काही नाकारतेपणा आहे त्या नाकारतेपणावरती लोकांनी असं कसब्यामध्ये मतदान दिलं आणि पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जनमत आपण असं बघितलं तर जनमत हे BJP आणि एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आहे हे स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसतं.